पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगर शहर मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबून ग्रामदैवत विशाल गणपती यांची आरती केली गेली, तर तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये वृक्षांची भेट देण्यात आली आणि दादा चौधरी विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं गेलं। नगर शहरामध्ये दिवसभर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले। वाढदिवस साजरा करायचा म्हणजे इतर खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, मात्र इतर खर्चाला फाटा देत पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने कसा साजरा करता येईल या हेतूने नगर शहर मनसेच्या वतीने विविध उपक्रम राबवले गेले। राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमंगला शहर मनसेच्या वतीने शहरातील जे ग्रामीण दैवत आहे विशाल गणपती या ठिकाणी येऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी मनोभावे गणपतीची आरती करून माननीय राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो, तसेच त्यांच्यावर येणारे संकट टळो आणि इथून पुढचं आयुष्य त्यांना सुखी समाधानाचं भरभरून जावं यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामदेवतेची या ठिकाणी आरती करण्यात आली। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सध्या ज्या व्यक्तिमत्वाकडे लागून राहिलेलं आहे, असे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सचिनजी डफळ आणि त्यांचे सर्व सहकारी राशिनकर, आमचे हिरवे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल डफळ आणि त्यांच्या सर्व परिवाराचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून मी आभार मानतो की वेगवेगळ्या उत्सव मूर्तींचे वाढदिवस होत राहतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, परंतु या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी वह्या देणं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि निश्चितपणे त्याचं प्रशंसा करण्यासारखा असा उपक्रम आहे। आणि या उपक्रमाने मला असं वाटतं की राजसाहेबांना देखील निश्चितपणे आनंद होईल की माझ्या वाढदिवशी आपण तुमच्या तिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटताय ही खरोखरच एक आनंदाची अशी बाब आहे। सर्वांच्यासाठी मी पुन्हा एकदा आपले हार्दिक आभार मानतो। राजसाहेबांना चांगलं आयुरारोग्य लाभो अशी या ठिकाणी मनपूर्वक परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आज सन्माननीय हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आम्ही विविध उपक्रम अहमदनगर शहरात राबविलेले आहे। त्याच उपक्रमापैकी आज आम्ही पोलीस स्टेशन येथे वृक्ष लागवड आणि वृक्ष भेट असं दिलेलं आहे, कारण वृक्ष हा जीवनाचा आधार आहे आणि जगण्याचं स्रोत आहे। त्यामुळे आज आम्ही वृक्षापासूनच ऑक्सिजन मिळतं आणि मनसेसाठी आमच्यासाठी राजसाहेब हे ऑक्सिजन आहे आणि राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून आज आम्ही राजसाहेबांचा वाढदिवस हा विविध उपक्रमांनी साजरा केला। यात सर्व पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र नॉर्मल सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नॉर्मल सेनेच्या वतीने शहरात आमचे शहराचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत। साधारण सकाळी माननीय राजसाहेबांना चांगलं आरोग्य लाभो यासाठी आपल्या शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती यांची महापूजा या ठिकाणी करून त्या सर्व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आज आपण जी काळाची गरज आहे वृक्ष म्हणून, की आज महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी आपण वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातील जेवढे पोलीस स्टेशन असतील या ठिकाणी आपण त्यांना रोप वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनची या ठिकाणी शोभा कशी वाढेल या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही रोपांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे।
तसेच इतर ठिकाणी जे काही आमचे बाबावाडी असेल या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी असलेले मुलं त्यांना सुद्धा जे काही समाजोपयोगी वस्तू असतात किंवा ज्या ज्या उपक्रमात त्यांना जे काही मागणी होती त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आम्ही महाराष्ट्र मनसेनेच्या वतीने केलेली आहे. त्याचबरोबर ज्या शाळेत आम्ही या ठिकाणी शिकलो आहे आम्ही काहीतरी शाळेचं देणं लागतो या हिशोबाने दादा चौधरी विद्यालय संस्थेचे अध्यक्षही आमच्या जिंक योगायोगाने या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे मोडक सर. तर त्या ठिकाणी आम्ही वायावाटप केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही सरांनाही या ठिकाणी अशी विनंती केलेली आहे की आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतो या शाळेचे विद्यार्थी असल्या कारणानं या शाळेला काही आम्हाला की आपण कधीतरी आम्हाला अशी मागणी करून या ठिकाणी सांगावी किंवा असं अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी शाळेला गरज आहे की निश्चितच महाराष्ट्र समाज सेनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टीची पूर्तता करू आणि आज अध्यक्षांचं या ठिकाणी विशेष आभार मानतो येऊले सरांचं असतील आमच्या पटकी सरांचं असतील सर्व स्टाफचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टीला संधी दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष राजेंद्र शिंगणे, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, विनोद काकडे, ॲडव्होकेट अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, मनोज राहुल, तुषार हिवरे, संदीप चौधरी, सुरेश पुरोहित, अभिनव गायकवाड, पोपट पाथरे, गणेश शिंदे, प्रकाश गायकवाड यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.